लॉकडाऊनच्या संकट काळात काही शाळांनी पुढाकार घेत उत्तम प्रकारे काम सुरू केलंय. पुण्यातील अशाच एका शाळेनं शिक्षण सुरू केलं असून त्याला मोठा प्रतिसाद पालकांसह विद्यार्थ्यांकडूनही मिळतोय. नेमका शाळेचा हा कारभार कसा सुरू आहे पाहूयात. पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या SPM इंग्लिश स्कूल आणि SPM पब्लिक स्कूल या शाळांनी नेहमीप्रमाणे आपली प्री स्कूल आणि प्रायमरी स्कूल सुरू केली आहे. ऑनलाईन वर्गांऐवजी या शाळेनं सोशल मीडियावर अधिक भर दिलाय. दिवसाला छोटे छोटे 6 व्हिडिओ पालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवले जातात. त्यात विशेषतः शिक्षक आपली शाळा, क्लासरूम, शाळेतील ताई, प्राचार्य अशी सगळ्यांची ओळख करून देतात. प्रत्येक व्हिडिओत वेगवेगळ्या शिक्षिका आणि उपक्रम देखील नवीन असतो. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लहानगी शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत असं जेव्हा आम्हाला कळलं, त्याच वेळेला शाळेने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही पावलं उचलली. त्या पावलांमध्ये सर्वात सुरुवातीला आम्ही शाळा उघडण्यापूर्वीच मुलांसाठी शाळेचा एक व्हिडिओ करून पाठवला, ज्याच्यामध्ये त्यांचं स्वागत केलं गेलं. त्यांना नवीन वर्षामध्ये शिकवणाऱ्या ज्या टीचर्स आहेत त्यांची ओळख त्यांना त्याद्वारे करून दिली गेली. आणि त्यानंतर शाळेने स्वतःच्या ॲपद्वारे त्यांना व्हिडिओज पाठवायला सुरुवात केली. हे व्हिडिओज एका टाइम टेबलसारखे एकामागे एक पाठवले जातात. त्या व्हिडिओजमध्ये ड्युरेशन जे आहे ते 5 ते 7 मिनिटांपेक्षा जास्त नसतं, त्यामुळे मुलांच्या डोळ्यावर ताण न येता आनंददायी शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. या सगळ्या उपाययोजनांमध्ये पालकही हसत खेळत सहभागी होत आहेत. त्यात मुलंही आपल्या शिक्षिका व्हिडिओतून शिकवतात म्हणून अगदी आनंदानं शिकतायत. सकाळी प्राणायाम, व्यायाम, प्रार्थना, खेळ, गाणी असे विविध उपक्रम दिले जातात. त्यातून 3 दिवस निवडलेत प्रत्येक वर्गासाठी वेगळे वेगळे असे निवडलेत आणि त्या ठरलेल्या दिवशी आम्ही त्यांना हे छोटे छोटे व्हिडिओज पाठवतो ज्याच्यामध्ये काही होम असाइनमेंट्स आहेत. आणि शनिवारी हा दिवस खास असतो कारण त्या दिवशी आम्ही ॲक्च्युली ऑनलाईन जातो. शिक्षक आणि मुलं ह्यांच्याशी थेट संवाद आम्ही शनिवारी साधतो आणि ह्या शनिवारच्या दिवसाची शिक्षकांबरोबर मुलंसुद्धा खूप आतुरतेने वाट बघतात. ऑनलाईन शिक्षण सुरू असलं तरी शाळेची घंटा, एकत्र बसून डबा खाणं, खेळाचा तास आणि विद्यार्थ्यांचा तो गराडा अशा बऱ्याच गोष्टींपासून सध्याच्या विद्यार्थ्यांना मुकावं लागतंय. मात्र SPM सारख्या शाळा यात नाविन्य देण्याचा प्रयत्न करतायत. भविष्यात त्याचा कितपत प्रभाव पडेल हे पाहणं महत्वाचं ठरेल. किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे.